नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मला असं वाटतं आपण सर्वजण जन्माला येतो ते म्हणजे एक यशस्वी आयुष्य जगण्यासाठी आणि सफल आयुष्य जगण्यासाठी। तर आजूबाजूचं वातावरण आणि आपल्या सवयी यामुळे आपण कधी कधी अपयशाच्या पायरीकडे जात असतो। तर मला असं वाटतं यश मिळवण्यासाठी चांगल्या सवयी असणं अत्यंत आवश्यक आहे। तर चांगल्या सवयी कशा लागतात तर त्यावेळचा आजचा हा व्हिडिओ। तर आपण नेहमीच म्हणतो अमुक एक माणूस खूप नशीबवान आहे, त्याने हात लावला तर तिथे सोनं होतं। तर हे असं नसतं, सर्वस्वी आपल्या चांगल्या सवयीवरती आपलं यश अवलंबून असतं। तर चांगल्या सवयी लावणं आयुष्यात खूप महत्वाचं आहे आणि चांगल्या सवयी कशा लावायच्या याच्यावरती मी आज व्हिडिओ बनवते। व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की एक लाईक करा, चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चांगल्या सवयींची गोळा बेरीज म्हणजेच आपली वर्तणूक असते, म्हणजेच आपलं वागणूक असते, यावरतीच आपलं चरित्र डिपेंड असतं। तर सवयी कशी अंगवळण पडावी यासाठी आपण त्याच त्याच गोष्टीचा सातत्याने प्रॅक्टिस करत राहिलो किंवा सराव करत राहिलो तर ती सवय आपल्याला आपोआप होऊन लागते। एखादी धैर्यशील गोष्ट केली तर आपण धैर्यवान बनतो। तर सवय म्हणजे नेमकी काय, खूप मोठ्या सवयी लावायची गरज नसते, तर छोट्या छोट्या गोष्टींमधून आपलं चारित्र्य दिसतं किंवा आपली वागणूक दिसते। तर जर तुम्ही जर गृहिणी असाल तर छोट्या छोट्या गोष्टी असतात जे की म्हणजे फ्रीज साफ करणं किंवा किचन ओटा साफ करणं किंवा छोट्या छोट्या तयारी करणं, तर ह्या सवयींसाठी खूप वेळ लागत नाही। पण आपण जर सातत्याने त्या गोष्टी करत राहिलो तर त्या सवयी आपल्या अंगवळणी पडतात। अंगवळणी कशा पडतात तर त्याचं उदाहरण म्हणजे जर आपण ज्या प्रकारचे टेलिव्हिजनवर कार्यक्रम बघत असू त्या प्रकारे आपण आपल्या आयुष्यात 1% तरी वर्तन करतो असं मला वाटतं। ज्या प्रकारचे पुस्तकं तुम्ही वाचतात त्या प्रकारचं वर्तन देखील तुम्ही करतात। तर चांगल्या सवयी लागण्यासाठी चांगले कार्यक्रम किंवा चांगले पुस्तकं वाचणं हेही आयुष्यात खूप महत्वाचं आहे, किंवा चांगलं संगीत ऐकणं किंवा चांगल्या मित्र परिवाराच्या सहवासात राहणं हे तितकंच आवश्यक आहे। जर गृहिणी असेल तर चांगल्या सवयी अंगीकारणं हे खूप महत्वाचं आहे, कारण गृहिणीच्या वागणुकीनुसारच घरातली मुलं मोठे सर्वजण शिकतात। तर आपण जर चांगलं संगीत ऐकलं किंवा चांगले कार्यक्रम ऐकले तर त्याचा परिणाम सहजरित्या लहान मुलांवर होतो। संगणकीय भाषेत त्यालाच गिगो प्रिन्सिपल म्हणतात, गिगो म्हणजे गार्बेज इन गार्बेज आउट। पण जर चुकीची माहिती पुरवली तर त्याचा परिणाम चुकीच्या कार्यक्रमात होतो, म्हणजेच आपण जर चुकीचं काही वर्तणूक केली तर त्याचा परिणाम छोट्या मुलांवर देखील होतो। म्हणून तुम्ही नेहमी चांगलं पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून मुलांनाही पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण होईल। चांगले पुस्तक हा सर्वोत्तम ज्ञानाचा साठा आहे। आपल्या सवयी लावण्यासाठी मानसशास्त्राच्या मते 21 दिवसाचा सूत्रबद्ध कार्यक्रम आहे। तर तो 21 दिवसाचा सूत्रबद्ध कार्यक्रम म्हणजे सूत्रबद्ध फंडा नेमकी काय आहे हे मी तुम्हाला सांगते। तर 21 दिवस कोणतंही काम किंवा कोणतीही चांगली सवय सातत्याने आपण अंगीकारली तर त्याची आपल्याला सवय लागते, ती गोष्ट केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही। ही गोष्ट 21 दिवस करण्यासाठी स्वयंसूचनेची खूप आवश्यकता असते। आता स्वयंसूचना म्हणजे काय, तर स्वतःने स्वतःपुढे स्वतःसाठी केलेली जाहिरात म्हणजे स्वयंसूचना। आपल्या क्षमता आणि कौशल्य आपल्या मनासमोर उभे करायचे, त्याचा एक सुंदर आराखडा बनवायचा आणि 21 दिवस तो अंगीकारायचा, त्यानंतर आपल्यामध्ये झालेले बदल हे तुम्हाला नक्कीच आवडतील। तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार किंवा वाईट भावना नक्कीच येतील। जर तुम्ही साध्या गृहिणी असाल तर तुम्हाला असं वाटेल की मी खूप काम करून थकले आणि आज हे सवय किंवा आज हे मी काम नाही केलं तरी चालेल, पण आपली स्वयंसूचना त्यावेळेस जागरूक असली पाहिजे। जर तुम्हाला पुस्तक वाचायची सवय लावायची असेल तर तुम्ही म्हणाल की माझी स्मरणशक्ती फारच कमी आहे, तर असं नसतं। आपण नेहमी नेहमी सातत्याने सातत्याने प्रॅक्टिस केली किंवा सातत्याने तेच क्रिया केली तर आपल्याला त्या सवयी
आपोआप लागतात. किंवा तुम्ही जर मुलांचा अभ्यास घेत असाल तर म्हणत असाल की माझं गणित कच्चं आहे, मला जमणार नाही, तर असं नसतं. आपण प्रयत्न केल्याने आपल्याला खूप सारे पर्याय उपलब्ध होतात, जेणेकरून आपलं गणित किंवा आपल्यालाही चांगल्या सवयी लागतील किंवा आपणही छानपैकी मुलांचा अभ्यास घेऊ शकतो. तर ह्याच होत्या साध्या गृहिणींसाठी चांगल्या सवयी. हाच होता 21 दिवसाचा सूत्रबद्ध कार्यक्रम. तुम्ही जर साध्या गृहिणी असाल आणि तुम्हाला जर चांगल्या गोष्टी अंगीकारायच्या असेल तर तुम्ही एक एक सवय अशीच 21 दिवस करून बघा. तुम्हाला नक्कीच वाटेल ह्या सवयीमध्ये खूप सारा बदल झाला आहे आणि ही गोष्ट मी पहिल्यापेक्षा खूप छान प्रकारे करू शकते. तर छोट्या छोट्या गोष्टी असतात, मुलांचा अभ्यास घेणं किंवा किचन साफ करणं किंवा फ्रीज साफ करणं किंवा आपल्या आरोग्यासाठी एक्झरसाइज करणं किंवा आपल्याला स्वतःसाठी वेळ देणं. तर जर तुम्ही 21 दिवसाचा अशा प्रकारे सूत्रबद्ध कार्यक्रम आखला आणि त्याच गोष्टी 21 दिवस केल्या तर सातत्याने केल्या तर तुम्हाला आपल्यामध्ये नक्कीच फरक जाणवेल. तर तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.